यशाची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर धरले वरती गड पुढे गोवळे गाती भूषणी तिला महारथी तो अरबी सागर लागे दयाचा पाया महाराष्ट्रावरणी टाकवो वाळून काया ही मायभूमी धीरांची शासन करत्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संताजी शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरण धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरणी टाकवो वाळून काया पापर्व पातळे आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे कलकंकण बांधून साचे पर्वतोलथून यज्ञाचे सांधू या खंड कित्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकया महाराष्ट्रावरुणी टाक हो वाळून काया दरध्वजा करी ऐक्याची मनशाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणकर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरुणी टाको वाळून काया महाराष्ट्रावरुणी टाको वाळून काया आता पोवाडा म्हटलं की जी 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 म्हणायची पद्धत आहे ओ जी 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 आता या कवितेमध्ये अण्णा भाऊजी काय म्हटलेलं आहे एवढी संपूर्ण कविता एका तासामध्ये घेऊन होणार नाही पण फक्त आज आपले प्रास्ताविक झाले आणि पहिले एका कवितेचा अर्थ महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे यशाची ज्योती सुवर्ण धरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाळे गाती भूषणी तिला मारती तो वरबी सागर लाग दयाच्या पाया महाराष्ट्र भूमीचं वर्णन केलेले कवीने महाराष्ट्रात अनेक मंदिर आहे तिथं दीप प्रज्वलित केला जातो खाली जमीन आमची महाराष्ट्राची विषय आहे सुवर्ण धरा धरा म्हणजे जमीन नील अंबर भरले वरती आकाश निरभ्र स्वच्छ गड पुढे पोवाडे गाती आमच्या महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गाणारे गड किल्ले असे भूषणीला महारती महाराष्ट्राचं भूषण आहे आणि काय आहे अरबी सागर लागे त्याच्या पाय महाराष्ट्रात अरबी समुद्र तो महाराष्ट्राच्या भूमीच्या पाया लागला मध्यंतरी एक जुन्या सिलेबस मध्ये दावलेला एक कविता होती कविताने पाठ होता कन्याकुमारीचं वर्णन केलं होतं आणि कन्याकुमारीचं वर्णन काय होत कन्याकुमारीचा जो समुद्र आहे हिंदी महासागर बंगालचा उपसागर अरबी समुद्र तिन्हीचा संगम आहे आणि ह्या संगमाने या समुद्र या तिन्ही संगम असलेल्या समुद्राने भारत मातेचे चरण धुतले आहे भारत मातेचे चरण म्हटले आहे सावरकरांची कविता आहे त्या पाण्याने भारत भूमीचे चरण म्हटले तस महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्र आहे हे आमचं भूषण आहे गड किल्ले आहे हे आमचं भूषण आहे सोनं पिकवणारी जमीन आहे हे आमचं भूषण आहे निरभ्र आकाश आहे हे आमचं भूषण आहे महाराष्ट्राचं कौतुक काय करावं मी माझ्या एका लेखामध्ये लिहिलेलं आहे आदिशक्ती बनशंकरी त्याचं वर्णन करतात आदिशक्ती बनशंकरी म्हणजे कर्नाटकामध्ये बदामी हे गाव आहे आणि तिथं शाकंभरी देवी आहे त्या देवीचं वर्णन करताना त्या लेखामध्ये हेच लिहिलेलं आहे भलेही आमच्या महाराष्ट्राला सुज
नसेल तरी आमची भूमी ही संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीचा आम्हाला गर्व आहे. नसेल सृष्टी सौंदर्य काश्मीर सारखं हिमालयासारखं आमच्याकडे सृष्टी सौंदर्य नसेल, पण आमची भूमी संतांची आहे, आम्हाला संतांचा सहवास आहे. पांडुरंगासारख्या विठ्ठलाची आमची भूमी आहे, हेच महाराष्ट्र दैवत आहे. कोल्हापूर तुळजापूर ह्या आदिशक्ती आहेत आमच्या भूमीमध्ये, एवढं सामर्थ्य आहे आणि हेच आमच्या महाराष्ट्राचं तुळ आहे. हे महाराष्ट्राचा गौरव आहे, हे महाराष्ट्राचं भूषण आहे. म्हणून माझं हे शरीर अशा या विभूषित असणाऱ्या महाराष्ट्रावरून मी ओवाळून टाकतो, असे आशयाची त्यांची कविता आहे. आता दोन कडवे उद्या घेऊ म्हणजे कविता पूर्ण संपली. ठीक आहे.